सरमसपुरा पोलिसांनी कारवाई करत चंदनाची झाडे चोरणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले. सकाळी गस्तीवर असलेल्या पोलिसांना संशयास्पद दुचाकी आढळून आली. या दुचाकीचा पाठलाग केला असता मुस्लिम कब्रस्थान येथे चंदन कापणारे दोन चोरटे आढळून आले. त्यांना सर्व पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पोलीस पुढील तपास या दिशेने करत आहेत. यापूर्वीही IPS IAS अधिकाऱ्यांच्या बंगल्यातून जिल्ह्यामध्ये चंदनाची झाडे लंपास केल्याची घटना घडली असून या टोळीच्या शोधामध्ये पोलीस विभाग होते. कमलेश कमल उईके राहणार मध्य प्रदेश, रामदास पतीराम वटकर राहणार वरुड असे आरोपींचे नाव आहे. चंदनाची झाडे कापणाऱ्या या आंतरराज्य आरोपींपासून सक्रिय असलेली टोळीचा शोध घेण्यासाठी पोलीस विभाग तपास करत आहे. जुनेद अहमद, झुमोन न्यूज, परतवाडा, मेळघाट.